चांदवड पंचायत समितीसमोर थाळीनाथ आंदोलन सुरू. परसुळ येथील ग्रामपंचायत मालकीची स्थावर मिळकत गट नंबर 111 अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे या संदर्भात परसुळ येथील निर्भय महाराष्ट्र पार्टीचे चांदवड तालुका अध्यक्ष समाधान आहेर यांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी यांना पत्र व्यवहार केला आहे. 4-6 महिन्यांपासून संबंधित अधिकारी यांनी दखल घेऊन कारवाई केली नाही. सदर घटनेची दखल न घेतल्यामुळे दिनांक 29 जुलैपासून थाळीनाथ आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात समाधान आहेर परसुळ यांनी अधिक माहिती दिली. म्हणजे अनेक वर्षापासून परसुल येथील 111 गट नंबर शासकीय जमिनी ती गावठाणाची त्या जमिनीवर 25 बिघे जमिनीवर ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी या कार्यालयाला कमीत कमी 6 महिन्यापासून पत्रव्यवहार चालू आहे. तरी पण हे कार्यालय त्याच्यात कुठल्याही प्रकारचं म्हणजे कार्यवाही करायला तयार नाही आहे. पाठराखणच करतं उलटीहून की म्हणजे त्या समोरच्या सदस्याची किंवा ज्यांनी अतिक्रमण केली त्याच्यावाली पाठराखणच करत आहे पण कार्यवाहीला सामोरे जात नाही. त्याकरता गेल्या 6 महिन्यापासून कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही म्हणून शेवटच्या टप्प्यातलं म्हणजे सुरुवातीचा आम्ही इड आंदोलनाचा इशारा दिला त्यांना. तर पहिले लक्षवेधी आंदोलनात दिला, शांततेच्या मार्गाने 8 दिवस आंदोलन केलं, तरी पण या लोकांना कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही. आता दुसऱ्या टप्प्यातलं म्हणजे कालपासून चालू केलेलं आंदोलन म्हणजे थाळीनाथ आंदोलन आहे. अशा प्रकारचे आंदोलन आम्ही लक्षवेधी आंदोलनं करणार आणि शेवटच्या टप्प्यात 15-3 वाराच्या नंतर आमरण उपोषणाला इथं सुरुवात करणार. तिथपर्यंत जावस्तोवर सुद्धा या लोकांना परिणाम होणार नाही आम्हाला माहिती का, तर यांच्यावर राजकीय वरद हस्त असल्यामुळेच ते अतिक्रमण आहे. आणि कोणत्याही गावाचा तालुक्यातल्या कोणत्याही गावाचा जिथं अतिक्रमण आहे तिथं फक्त ग्रामपंचायत सरपंच सदस्य किंवा जे काही ज्यांच्या पाठीमागं पाठबळ आहे राजकीय पाठबळ अशाच लोकांचं अतिक्रमण दिसतं आणि याला ही राजकीय पोटरी पाठिंबा देतात अशा या शासनाचा प्रशासनाचा निषेध आहे आमच्याकडून. एवढंच सांग. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.